झाड फांदी फांदी जीवा पाड भाव बंधा माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराच सोन लेक सौख्याच औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांच शिंपण लेक गंध हवमान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठले लक्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान Good job, Bobby. Good job. You're a darling, sweetheart. Now you can go and relax. All right. Baby, ready? Baby's ready? Let's get the party started, baby. Come on. Shush. Okay, music. 1, 2, 3, start. The result is quite clear. Let's just announce. Excited? Excited? I am. All right. So, या वर्षी या चॅम्पियनशिपसाठी आपल्या कॉलेजला लीड करणारी डान्सर आहे Imo. Sorry, shush. No suspense. The name of the lady is Miss Gayatri Kirtane. Very nice, very nice. Good job, girls. I'm proud of you. All the best. सगळ्यांना काहीतरी एक सांगायचंय काहीतरी नक्कीच आनंदाची बातमी असणार त्याशिवाय ती काय डेअरिंग करणार आहे काहीतरी शिका ताईबाईंकडनं माझं क्रिकेट चालू करा
मी पण रोज आनंदाच्या बातम्या देईन. अच्छा, पण ती क्रिकेट खेळत नसून सुद्धा आनंदाची बातमी देते, नाही का? कृपा करून हे शाब्दिक भांडण थांबवा आता, आणि तिला काय आनंदाची बातमी द्यायची ना ती देऊ द्या. बोल बाळा. बोल ग. बाबा, आज माझी किमो सरांनी जे आपलं खानजोडे सरांनी मला ग्रुपची डान्स लीडर म्हणून सिलेक्ट केलंय. अरे वा. हो, आणि जेव्हा माझं नाव डिक्लेअर झालं ना तेव्हा मला तुमची खूप आठवण आली. तुम्ही हवे होतात तिथे. अगं, मला जर आधी माहित असतं की आज सिलेक्शन होणार आहे तर मी नक्कीच आलो असतो. काही हरकत नाही, खूप अभिमान वाटतो तुझा. हो, पण हे सगळं घडलं कारण मी गायत्रीला डान्स शिकायला लावला म्हणून. खर तर लहानपणापासून माझी खूप इच्छा होती की मी डान्स शिकावा, पण इच्छा असून सुद्धा मला नाही शिकता. आर्थिक चणचण आणि घरची परिस्थिती आणि फक्त मुलांनाच पुढे पुढे करण्याची मानसिकता असलेला आपला समाज. आणि आपल्या घरात करेक्ट उलट, मुलीला पुढे करण्याची मानसिकता. ये ठोंब्या, समजा उद्या मी तुला कुठल्या तरी ठिकाणी पुढे केलं तरी सुद्धा तू क्रिकेटवरच बोलणार. गायत्रीच तसं नाही आहे. मांजरासारखी ती मांजरासारखी कुठेही टाका, चार पायावर उभीच राहणार. बर, आता जरा गाडी रुळावर येऊ द्या, सगळं बाहेर चाललंय. ए आई, तू ये ना एकदा रिहर्सलला, मला खूप आवडेल. मी छे ग. अगं, मी तिला केव्हापासून सांगतोय ये ये, ऐकतच नाही. काय ते म्हणे ऑकवर्ड फील होत म्हणे. ऑकवर्ड नाही, अजिबात असं काही नाहीये, पण मी नाही येणार. म्हणजे घरामध्ये याचा क्रिकेट पाहतीये ना तेवढंच पुरे. चल, काही पण कारण देऊ नकोस आता. ये ग, ये तर खरं बघ, त्या सगळ्या घोळक्यामध्ये आपले संस्कार, आपल्या एवढ्या वर्षांची मेहनत कशी उठून दिसते ती. ये. ए आई, प्लीज ये ना. ए आई, जा ना ग. आता माझं ग्राउंड वरचं क्रिकेट पाहणं तर तुझ्या नशिबात नाही. ऍटलीस्ट ताईचं कौतुक तरी बघ. बरं, ठीक आहे, येईन मी कधीतरी डान्स बघायला. खुश नक्की. चलो, इस बात पे कॉफी हो जाए. हाँ चालेल, करते मी. कॉफी विथ कीर्तने. तुला चोमडेगिरी करायची काय गरज होती रे? कसली चोमडेगिरी? शहाणपणा करू नकोस तेजस. कार्तिक बद्दल पियुषी काय बोललास? नाही, काही काही विशेष नाही. काही विशेष नाही, माझ्याकडे बघून बोल. ए, तू उगाचच्या उगाच माझ्यावर ओरडू नको. जरा काय बाबांनी कौतुक केलं ना की लागली आपली ताईगिरी करायला. आणि त्या दिवशी आम्ही खरंच खूप काळजीत होतो तुझ्या. आणि बाबा तुला बाहेर शोधायला जातील ना याच मला जास्त टेन्शन होत. एकतर असं फालतू टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. तसं नाही ग, पण मला असं वाटलं की तू खरंच कार्तिक बरोबर गेली असशील आणि त्यात तुला बाबांनी पाहिलं असतं तर. त्याच्या जर तरची भाषा करायची काहीच गरज नाहीये. आणि उगाच चिंता करू नकोस माझी. बहन की रक्षा करना हर भाई का धर्म होता है. अरे यार, राखी बांधतेस तू मला. अरे धर्माच्या नावाखाली तुझी ही खुळसट कर्म लपू नकोस. आणि मला माहितीये तुला माझी काळजी वगैरे काही नाही, तर कार्तिक बद्दल फक्त माहिती काढून घ्यायची होती. एक मिनिट हा, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं. अच्छा. एक तर तू कधी एवढ्या लेट येत नाहीस आणि त्यात तू बाहेर असण्यापेक्षा ना बाबा तुला शोधायला बाहेर जातील ना याच मला जास्त टेन्शन होत. का? तुला आणि कार्तिकला त्यांनी एकत्र पाहिलं असतं ना तर तुझाही क्लीन बोल झाला असता. त्याच्यास माझी काळजी करणं बंद करा. आणि या पुढे माझ्या मैत्रिणींना फोन करायचा नाही, मी मेले तरी नाही, कळलं? तू एकदम बाबांसारखीच बोलायला लागलीय ग. नाही म्हणजे ते सणकी आहेतच आणि तू त्याचं मिनिएचर. मोकड, काही झालं तरी बाबांना का बोलतोस रे? हे बघ तेजस, तू मला वाटेल ते बोल, पण बाबांना काहीही बोललं मला चालणार नाही. आणि माझी काळजी करण्यापेक्षा ना स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दे जरा. आई, तुला एक सांगू? बोला.
तू ना आपल्या आदरणीय पिताश्रींचा वारसा 100% योग्य चालवणारेस. नाही म्हणजे मला तुझ्यात त्या हुकुमशाचे छुपे गुण दिसत आहेत. त्याच्या चालताव आधी इथून. ठीक आहे, जातो मी. पण हा, जर का तुला कधी कार्तिकला भेटायचं वगैरे असेल ना, तर मला नक्की सांगा, म्हणजे मी इकडचं सगळं मॅनेज करतो. त्याच्या जर मुकाटाने गेला नाहीस ना, तर मी बाबांना हाक मारी ना. मी किससे डरता नाही आहे. और वैसे भी जो डर गया वो बाबा. माझ्या बरोबर असं का होतंय? ज्या गोष्टी कोणाला कळू नये असं वाटत, त्या याला का कळतात? कार्तिक अजून किती त्रास देणार आहे मला. सगळ्या वस्तू जशा देतेस तशी काळजी देऊन टाक ना माझ्याकडे. उलट या वस्तू जशा मी तुम्हाला देते आणि रात्री परत घेते ना तुमच्याकडून, तशी काळजी जर मला घेता आली असती तर मी तुम्हाला सकाळी ती परत दिलीच नसती. नको काळजी करूस. त्या फोनवरनं धमकी देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त होणार आहे आज. आमचे कमिशनर साहेब पोलिसांशी बोललेत. पण मी काय म्हणते, दरवेळी तुम्ही असं अडून राहू नका. मी अडून राहतो. मी एक काम करतोय म्हणून थोडी तरी कारवाई होतीये. नाहीतर कारवाई केल्याचं नाटक करून 4-5 दिवसाने अनधिकृत धंदे पुन्हा चालू होतात. हे असले ऑफिसर आहेत ना आमच्याकडे. मी केलं सगळं सहन, पण आता मुलांच्या वाट्याला हे सगळं नको. सहन केलंस तू? माझा समज होता की तू माझ्या बरोबर आहेस. चला निघाता तुम्ही, कारण समोरच्याला शब्दात पकडून त्याला निरुत्तर कसं करायचं ना तुम्हाला बरोबर जमतं. तुला माहितीये ना आपला नवरा बदलणार नाही, मग कशाला वेळ वाया घालवतेस? त्या धमकी प्रकरणाचा आज मी छडा लावणार आहे. दुपारी तुला फोन करून सांगतो काय ते. चल निघतो. हस. अरे खरं सांगतो सर, कीर्तने साहेबांकडे यायचं असं म्हटल्यानंतर घरूनच चहा कॉफी नाश्ता पाणी सगळं आटोपून आलो. म्हटलं सरांकडे काही मिळायचं नाही. मिळालं तर काय मिळणार? आदर्श, सिद्धांत आणि नियम भिंतीवर टांगलेले. टांगलेले नाही, अंगीकारलेले. म्हण ओ सॉरी बाबा, सॉरी. मी माझे शब्द मागे घेतो, माफ करी आपा आम्हाला. अजिबात माफी नाही, चालायला लागेल ना. चल गेट आउट. हा हो, या दरवाजा उघडा. हा काय झाला? चल. ओ साहेब, ओ इथे स्वतःच्या मर्जीने आलो नाही, कामासाठी म्हणून आलोय. सरांची परमिशन घेऊन आलोय. आणि मला या गोष्टीचा आनंद होतोय की या निमित्तानं का होईना तुला माझी मदत लागली. हो, तुम्हाला मदतीला मी बोलवलोय. त्याने नाही, त्यांना काय कसलं टेन्शनच नाही ना. यांच्यासाठीच बोलवलं ना. येस सर, थँक्यू व्हेरी मच. यांच्यासाठी बोलवलं, उद्या मी गावभर ओरडून सांगायला मोकळा. कीर्तने साहेबांना मी मदत केली आहे. कस? मला माहित आहे तुला ऑफिसच्या वेळात मित्रांशी बोलायला आवडत नाही, पण सदा तू का नाही फोन केलास मला? कोणीतरी केला ना, ते महत्वाचं आहे. तू फोन का नाही केलास? हा हे बघ, हे एनवलप माझी मुलगी गायत्रीला आणून दिल्यानंतर एका अननोन नंबरवरनं फोन आला होता धमकीचा. बघू. हे 2 नंबर आहेत. फोन कुठून आलाय मी चेक करतो. ते प्रकरण फार सिरियस आहे, हे तू एवढं लाईटली घ्यायला नको होतस. डोंट वरी, इथून पुढे मी बघतो काय करायचं ते. त्यांनी सुद्धा गायत्रीच्या कॉलेज पर्यंत जायला नको होत. हे मला माहित आहे, म्हणून तर हे कळलं इथे आलो ना.
एक वेळ मला धमकी दिलीस तर मला काही फरक पडत नाही रे. मी मरायला तयार आहे, फकीर आहे मी, सहज त्यांच्या गोळ्या खाईन. त्याची काही गरज नाहीये. शाळेपासूनच तुला हुतात्मा बनण्याची सवय आहे आणि या अशा वृत्तीला गोळ्या घालायच्या असतात, यांच्या गोळ्या खायच्या नसतात. आजपासून तुझ्यासोबत एक हत्यारबंद कॉन्स्टेबल देतोय मी. हे अजिबात नको. सरकारी पैसा माझ्या सुरक्षेवर अजिबात खर्च केलेला मला चालणार नाही. या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाहीये. हे माझं काम आहे. उद्या तुला काही बरं वाईट झालं तर मला उत्तर द्यावं लागणार आहे. आणि उत्तर मलाही द्यावी लागतील. कीर्तने, तुला ऐकावंच लागेल. माझं सोड रे बाबा. गायत्रीला ज्या माणसाने एनवलप दिलं त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात करते. तो माणूस माझ्या मुलीपर्यंत पोहोचूच कसा शकतो? हिंमत कशी होती त्याची? हा एकटा माणूस नसेल, गँग आहे ही. पण मला गायत्रीला भेटावं लागेल. कशाला? अरे माझ्या मुलाला लग्नासाठी मागणी घालायला नाही भेटणार आहे मी तिला. तिला ते एनवलप कोणी दिलं हे कळायला हवं ना. मग तिला फोटो दाखवल्याशिवाय कसं कळेल आपल्याला तो कोण माणूस होता ते? अरे तसं नाही रे बाबा, एकदम पोलिसांना बघून घाबरेल म्हणून म्हटलं मी असं. त्या बारवाल्याला मी उचललाय कमिशनर साहेबांचा फोन आल्याबरोबर. पण हा उद्योग नेमका कोणी केलाय हे कळण्यासाठी मला तिला भेटावंच लागणार आहे. मग कुठे भेटणार तुम्ही? डोंट वरी, पोलीस स्टेशनला वगैरे भेटत नाही तिला, घरी येऊन भेटतो. वहिनींना सांग मी येतोय म्हणून. ठीक आहे, मी कळवून ठेवतो. चला सर. सगळं ठीक होईल. चल, थँक्स. गायत्री. हा बाबा. जरा इकडे येतेस बाळा. हो आले. उद्या मोहिते काका येणार आहेत. मोहिते काका? लहानपणी त्यांची बंदूक खेचायचीस ना, तशी उद्या खेचू नको. हा बाबा, ती वेळच येणार नाही, ते स्वतःहून देतील. पण मग मला सांगत ते कशासाठी येणार आहेत? तुझ्याकडेच काम आहे. माझ्याकडे? म्हणजे तुला ज्या माणसाने एनवलप दिलं ना त्या माणसाला तुला ओळखायचंय. का? काय होत त्या एनवलप मध्ये? त्याचा फोटो दाखवला तर तू ओळखशील ना. हो पण काळजी करण्यासारखं एवढं काही नाहीये, फक्त तू फोटो ओळख म्हणजे झालं. बाबा काय झालंय? काय नाही, मला धमक्यांचे फोन येत होते. त्या माणसांची चौकशी करण्यासाठी येणार आहेत ते. धमकीचे फोन? हो पण कशासाठी? हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालायची अजिबात गरज नाहीये. ते फक्त फोटो दाखवतील तेव्हा त्या माणसाचा फोटो तू ओळख बस. ते बेकायदेशीरित्या बांधलेलं हॉटेल अनाजी बाबांनी पाडलं, त्याच्या मालकाचा बाबांना फोन येत होता. पण आता मोहिते काका आहेत ना, ते बघून घेतील सगळं. तुम्ही नका काळजी करू. म्हणजे त्या दिवशी ताई जेव्हा उशिरा आली तेव्हा तुम्ही काळजीत होता ते यासाठीच? आई, म्हणून तू लवकर घरी ये असं म्हणत होतीस का? ताई, तो तुझ्या कॉलेजला पण आला होता ना? बाबा, मी त्या माणसाला ओळखायलाच हवं का? आपण फक्त काळजी वाटतीये ना म्हणून हे सगळं करतोय, नाहीतर घाबरायची काही गरज नाही.
हाँ म्हणजे खरं तर त्यांचं म्हणणं असं होतं की तू क्राईम ब्रँचला जावं आणि ही ओळख परेड तिथं व्हावी. पण मीच त्यांना म्हटलं की माझी मुलगी अजून तेवढी मोठी झालेली नाही आहे, असं कुठेही ती येणार नाही. मग ते म्हणाले की ठीक आहे आम्ही घरी येतो, घरी तिने फोटो ओळखला तरी चालेल. आणि डोंट वरी बाळा, मोहित काका काळजी घेतील आपली. चला उशीर होतोय, झोपायला चला. भाऊजी चहा. थँक यू. बसा की. बऱ्याच दिवसांनी येणं केलं. काम चालले असता तो. वा वहिनी, तुमच्या हातच्या चहाची चव म्हणजे लय भारी. भाऊजी आज किती दिवसांनी तुमच्या तोंडून लय भारी ऐकलं. आता आपलं हे असंच आहे बघा, कीर्तने जोशी कुळकर्णी सगळे हसायचे ना माझ्या लय भारीला, म्हणायचे किती अशुद्ध बोलतोस तू. मी पण त्यांना म्हणायचो काय शुद्ध काय अशुद्ध हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला काय. म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा झालंच तर पुढे मराठवाड्यात अहो तुमच्या पुणेरी मराठी भाषेला हसतो ना आम्ही. अरे मोहिते काका. ओहो अग बस 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 बैस. कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी अबक तुझ्या समोर आहे एकदम धडधाकट. कधी आलात? अग आता 10 मिनिटात झालेत येऊन. बरं, काहीतरी त्या दिवशी नेमकं काय झालं मला सांग.